राज्य सरकारकडे पैसा नसेल तर मंत्र्यांनी रोजगार हमीकडे कामाला जावे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मदतीचा शब्द देऊनही फसवले. शेतकऱ्याला फसवलेले स्वाभिमानी शेतकरी संघटना कधीही सहन करणार नाही. राज्य सरकारकडे पैसा नसेल तर सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढवण्याचा पैसा आला कुठून? राज्य सरकारला याची किंमत मोजावी लागेल असा सवाल आणि टीका राजू शेट्टी यांनी केली आहे. पूरग्रस्तांना गुंट्याला 135 रुपये प्रमाणच नुकसान भरपाई मिळणार हे 2 महिने आधीच मी सांगितलेलं होतं. त्यावेळचा शासन निर्णय सुद्धा पुराव्यानिशी दाखवलेला होता. त्यावेळी मुख्यमंत्र्यापासून ते सांगली कोल्हापूर जिल्ह्यातल्या मंत्र्यांनी हे खोटं आहे आणि शासन 2019 शासन निर्णयाप्रमाणे नुकसान भरपाई द्यायला कटिबद्ध आहे असं वारंवार सांगितलं. मुख्यमंत्र्यांनी तर माझ्यावर विश्वास ठेवा, मी शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडणार नाही असं म्हटलं आणि मुख्यमंत्र्यांनी आपला शब्द फिरवून आज गुंट्याला 135 रुपये प्रमाणे नुकसान भरपाई वर्ग केलेली आहे. सरकारकडे जर पैसा नसेल तर मंत्र्यांनी रोजगार हमीच्या कामावर जावं, पण शेतकऱ्याला अशा प्रकारे फसवला तर आम्ही अजिबात सहन करणार नाही. सरकारकडे पैसा नाही तर मग सरकारी नोकरांना महागाई भत्ता द्यायला पैसा कुठला येतो? आणि तोही एक रकमी शेतकऱ्यांना देतानाच तुम्हाला तिजोरी रिकामी आठवते. याची किंमत महाविकास आघाडी सरकारला निश्चितच चुकती करावी लागेल.